आणि स्वतःच्या कर्तृत्वानं तरुणांमध्ये, युवकांमध्ये, युवतींमध्ये प्रेरणेचं स्फुल्लिंग चेतवणारी कांचनमाला पांडे आज या ठिकाणी आहेत. अंधत्वावर मात करून तिने हे सगळं मिळवलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कांचनला या ठिकाणी आमंत्रित करूया. Smirka and his coach shared that moment a little bit earlier on. It's a journey for both of them. And let's talk about another journey. Here, a very, very historic moment. It is indeed. Never in the history of World Para Swimming, swimmer from India won a medal. But we're here now. Kanchanmala Pandey from India is the world champion in the women's 200 meters individual medley S11. Kanchanmala Pandey, well, what a great story that she has. She and her family have made so many sacrifices for her to go. सांगायला खूप आनंद होतोय, अभिमान वाटतोय की अगदी डोळस महिलांमधून सुद्धा कांचनमाला ही आपल्या भारताची एकमेव अशी जलतरणपटू आहे जिने गोल्ड मिळवलं आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. RBI मध्ये नागपूरला असिस्टंट मॅनेजर आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये गृहिणी आहे, अतिशय उत्तम अशी वक्ता आहे आणि खूप छान चांगला माणूस आपण ज्याला म्हणतो अशी कांचन आज आपल्यासोबत आहेत. खूप छान गप्पा करूयात. आणि कांचनला मी आम्ही सगळ्यांनी तो क्षण आत्ता अनुभवला, सगळ्यांनी पाहिला. कांचन, तू तो क्षण प्रत्यक्षात तो इतिहास घडवला आहे. त्या क्षणांमध्ये तो ते गोल्ड मेडल तुझ्या हातात आलं तेव्हा तुला नेमकं काय वाटत होतं? आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व जालनावासी, मी नागपूरची नाही आहे, मी तुम्हा सर्वांची आहे, कारण मी भारताचं प्रतिनिधित्व करते. प्रथम मैत्र मंडळी आणि समर्पण प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमात मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. नक्कीच भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून देणं म्हणजे हे सुद्धा माझ्यासाठी आश्चर्यच होतं, कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ऑलिम्पिकच्या लेवलची कॉम्पिटिशन असते. आणि इथे पहिल्यांदा असं झालं होतं की मी क्वालिफाय करणारी, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आम्ही असंच पार्टिसिपेट नाही करू शकत, त्यामध्ये काही क्वालिफाईंग स्टँडर्ड असतात, ते क्रॉस करून जावं लागतं. आणि ते त्याच्यामध्ये क्वालिफाय करणारीच मी प्रथम भारतीय महिला होते. आणि त्यानंतर तिथे मेडल मिळालं, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे, कारण की जेव्हा ते मेडल मला मिळालं त्याच्या आधली रात्र मी एक मिनटासाठी सुद्धा झोपले नाही, कारण की माझ्यावर आपल्या देशाच्या अपेक्षांचं प्रेशर होतं. आणि ते प्रेशर माझ्यावर होतं म्हणून कदाचित मी ते मेडल भारताला देऊ शकले, कारण की कुठल्याही प्रेशरशिवाय पॉसिबल होत नाही. आणि आम्ही तर खेळाडू आहोत, आम्हाला मेंटली फिजिकली सगळ्याच दृष्टीने टफ राहावं लागतं त्याच्यासाठी. तर मेडल मिळवायचं हे माहीत होतं, पण तिथे ज्या पद्धतीने मी स्विमिंग केलं आणि म्हणजे त्या सगळ्या जबाबदारींनी जबाबदाऱ्यांनी मला वेढलेलं होतं, त्या अपेक्षांच्या प्रेशरनी वेढलेलं होतं, आणि त्याच्यानंतर मी ते मेडल मिळवलं, तर ते एक अनफॉर्गेटेबल मोमेंट आहे, म्हणजे ती शब्दात व्यक्त नाही करता येणार मला. पण खूप छान वाटतं जेव्हा आपल्या भारताचं नॅशनल अँथम वाजतं आणि त्याच्यासाठी अख्ख्या जगातले जे सर्व देश आहेत ते देश आपल्यासाठी उभे राहतात, ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट असते. वा, मला वाटतं प्रत्येकाला तुझा प्रचंड अभिमान वाटतो या क्षणांमध्ये. कांचन, हे पाण्याशी तुझं जे नातं जुळलं ह्याची नेमकी सुरुवात कशी झाली? काय झालं, मी जन्मतः, तुम्हाला थोडीशी मी पार्श्वभूमी सांगते, मी जन्मतः माझं हे ब्लाइंडनेस आहे, माझ्या रक्तामध्ये खेळ आहे, कारण माझे वडील नॅशनल हॉकी प्लेअर होते, त्यामुळे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही की माझ्या रक्तात खेळ आहे. आणि
मी शाळेत जात असताना मला खेळात टाकायचं असं काहीतरी ठरलं होतं बाबांचं, पण ग्रुप गेममध्ये पॉसिबल नव्हतं बिकॉज मी 100% ब्लाइंड आहे. मग स्विमिंग याच्यासाठी स्विमिंग मला स्टार्ट केलं कारण मला पाण्याशी अटॅचमेंट होतं, जवळीकता वाटायची, भीती नाही वाटायची. पण लेट मी क्लिअर, मला दिसत नाही म्हणून मला भीती वाटायची नाही असातला भाग नाही आहे. लोकांना लोकांचा असा फार मोठा गैरसमज होतो की हिला दिसत नाही त्यामुळे हिला कशाची भीती वाटणार, असं काही नाही आहे. भीती सगळ्यांना वाटते पण मला अटॅचमेंट होतं पाण्याशी. आणि मग मी व्यायामासाठी 10व्या वर्षी स्विमिंग सुरुवात केली स्विमिंगची, आणि 8 ते 10 दिवसात स्विमिंग शिकले, म्हणजे फार लवकर शिकले. जनरली लोकांना एखादा महिना लागतो, मी 8 ते 10 दिवसात शिकले ते याच्यामुळे कारण मला अटॅचमेंट होतं. आणि त्याच्यानंतर मला कळलं की म्हणजे स्विमिंग सुरू करत असताना असं काही नव्हतं की कॉम्पिटिशन्स वगैरे खेळायचे आहेत, कारण की त्याची जाणच नव्हती मला. बरोबर. आणि स्विमिंग सुरू केल्यानंतर 2 महिन्यानंतर मला कळलं की कॉम्पिटिशन्स काहीतरी असतात आणि स्विमिंग करावं लागतं त्याच्यामध्ये. मग मी पार्टिसिपेट केलं, त्याच्यामध्ये सगळे डोळस होते, मला एकटीलाच दिसत नव्हतं. तर मला ॲक्च्युली पार्टिसिपेशनची परमिशनच नव्हती, कारण की सगळ्यांना भीती वाटत होती की काहीतरी डुबेल मग मरेल असं, म्हणजे कारण की पाणी रिस्की गेम आहे ना तो, त्यामुळे हीच भीती सगळ्यात पहिलं वाटणार लोकांना. तीच सगळ्यांना वाटली, मला परमिशन दिली नाही. मग माझ्या कोचनी ती परमिशन कशी तरी काढून आणली आणि मी स्टेट लेवलला सिल्वर मेडलिस्ट होते सगळ्या डोळस कॉम्पिटिटर्ससोबत. अरे वा. आणि इथनं माझी सुरुवात झाली माझ्या स्विमिंग करिअरची. अरे वा. स्टेट कॉम्पिटिशनला गेल्यानंतर सगळ्या जगाला कळलं, कंचनमाला हे नाव अमरावती शहरामध्ये आणि परिसरामध्ये परिचित झालं. असा कुठला एक टर्निंग पॉईंट तुझ्या आयुष्यात आला की जिथून अशी उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न तुझ्या मनामध्ये रुजत गेलं? माझी ही कॉम्पिटिशन जेव्हा मी खेळले त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे सुरुवातीला माझ्या या सगळ्यांना समाजाचा फार विरोध होता की माझ्या वडिलांना लोकांनी मूर्खात काढलं म्हणे, आंधळी पोरगीला स्विमिंग शिकवते मूर्ख आहे म्हणे हिचा बाप. आमच्या अमरावतीची भाषा अशीच आहे बघा, ठीक आहे? तर मूर्ख आहे म्हणे हिचा बाप इथे स्विमिंग शिकवते, असं कधी होत असते का? पण माझ्या वडिलांनी ऐकलं नाही, माझ्या वडिलांना समाजाचं काही घेणं देणं नव्हतं. बिकॉज मी वेन आय वॉज 10 मी खूप छोटी होते, मला समज नव्हती तेवढी. पण मला पण स्विमिंग करायचं होतं, पण तरी माझ्या बाबांनी मला ते लोकांचं न ऐकता मला स्विमिंग करावं. आणि मग जशी मी जिंकत गेले, माझी सुरुवातच जिंकण्यापासून झालं, मग त्याच लोकांनी मला डोक्यावर घेऊन नाचले जे लोक माझ्या विरोधात होते. आणि जिंकणं म्हणजे काय असतं, आजकाल असं होतं की पेरेंट्स लोकांना मुलांना पार्टिसिपेशन करवतात. खरं कुठल्या तरी स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होणं खूप महत्त्वाचं असतं, कारण जिंकणं किंवा हरणं काय असतं हे तेव्हाच कळतं. आणि मला त्या जिंकण्याचं महत्त्व कळलं आणि त्याच्यानंतर मग माझ्या कॉम्पिटिशन्सचे जे एक सातत्य आहे ते सुरू झालं. मग मी नॅशनल्समध्ये पार्टिसिपेट करत गेले. म्हणजे अशी गोष्ट आहे की आतापर्यंत मी नॅशनल्समध्ये सिल्वर मेडल कधी पाहिलेलंच नाही आहे, सगळे सुवर्णच घेत गेली. तर म्हणजे ती कंटिन्युटी माझ्या लाईफमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर मी कधीच मागे नाही वळले. फारच छान. आता किती गोल्ड मेडल्स आहेत तुझ्याकडे? माझ्याकडे नॅशनलमध्ये 124 सुवर्ण आहेत आणि इंटरनॅशनलचे 11 सुवर्ण आहेत. म्हणजे हा माझा गेल्या 17 वर्षांचा प्रवास आहे. वा. आता हे थोडं आपण जिंकण्याविषयी बोललो. येस. पण मला प्रत्येकाच्या मनात एक अपयशाची भीती असते, म्हणजे बऱ्याचदा आपण पाण्यात ह्यासाठीच जात नाही, पाण्यात म्हणा किंवा कुठल्याही स्पर्धेत, की आपण हरू. इव्हन उद्योगात, व्यवसायात सुद्धा आणि आयुष्यात. तर असं अपयश तुझ्या वाट्याला जेव्हा येतं त्यावेळेस त्या अपयशावर कशी मात करते, तुझी नेमकी काय मानसिकता असते? नक्कीच जिंकण्याची मला सवय लागली होती, पण अपयशसुद्धा माझ्या गुरुस्थानी ठरलं, कारण की अपयश आल्यावरच जिंकण्याची खरी मजा कळली. कारण की जिंकत तर गेलेच होते मी भारतात, तर मला कोणी हरवू शकलं नाही, पण भारताच्या बाहेर मला नक्कीच पहिल्या कॉम्पिटिशनमध्ये, पहिल्याच कॉम्पिटिशनमध्ये हरवलं. ते हरणं म्हणजे हरणं नव्हतं हे मला नंतर कळालं, जेव्हा मी 2006 कॉमनवेल्थ गेमला गेले होते ऑस्ट्रेलियाला, मेलबोर्न कॉमनवेल्थ गेम. अच्छा. जेव्हा मी इथनं गेले तेव्हा मला कळलं की मी भारतातनंच एकटी ब्लाइंड स्विमर आहे,
जिथे पार्टिसिपेट करते तिथे गेल्यावर मला कळलं की 71 देशांमधनं सुद्धा मी एकटीच ब्लाइंड स्विमर आहे, बाकी सगळ्या डोळस आहेत. तर ते एक शॉकिंग होतं. मी तिथे खेळले, वर्ल्ड रँकिंगला मी 6वी आले, 6वी आतापर्यंत पहिली येत आले आणि आता 6वी आले म्हणल्यावर मग मी रडणार. मी रडले तिथे हरल्यावर. बट वर्ल्ड रँकिंगला 6वी येणं हे काय असतं हे मला आत्ता कळतं, तेव्हा नाही कळलं. पण ते हरणं माझ्या एवढं जिव्हारी लागलं की त्याच्यानंतर नोव्हेंबर ही मार्च 2006 नोव्हेंबर 2006 एशियन गेम झाल्या मलेशियाला, पॅरा एशियन गेम, आणि त्याच्यामध्ये मी सुवर्ण आणि रजत पदक भारताला दिलं. हे याच्यामुळे की मी हरले आणि ते हरणं कदाचित पथ्यावर पडलं. हां, तसं जर का मी हरले नसते तर कदाचित एशियन गेमचं सुवर्ण पदक मी नसतं मिळवलं. तर ते हरणं माझ्या गुरुस्थानी ठरलं. बरोबर आहे. पण अशाच कुठल्या तरी दरम्यान एका स्पर्धेमध्ये तुला अपयश आलं, त्यावेळेस तू खूप नैराश्याच्या गर्तेत गेल्याचं सांगितलं होतं मध्ये, त्याबद्दल थोडं सांग मला. कसं असतं, नैराश्य प्रत्येकाच्याच आयुष्यात येतं. पण खेळ ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आतून बाहेरून टफ बनवते. माझ्या बाबतीत तसं झालं. मी 2008 ऑलिम्पिकला सिलेक्ट होणारी भारतातली पहिली स्विमर होते. सगळं पहिलंच होतं माझ्यासाठी. तर सिलेक्ट झाले, माझा कॅम्प लागणार होता ऑस्ट्रेलियाला. चायनामध्ये होती ती कॉम्पिटिशन. पण त्याच्यानंतर मला कळलं की कोटाच नाही आहे, स्विमर्सला पाठवणार नाही आहेत. 2 महिना आधी कळलं. मग मी फुल्ली कोलॅप्स झाले, मेंटली टोटली कोलॅप्स, बिकॉज खेळाडूची पंढरी म्हणलं म्हणजे ऑलिम्पिक. ते मी गाठणार होते आणि ते कुठल्या तरी टेक्निकल बाबीमुळे ज्याच्यात माझी काहीच चूक नाही आहे, त्याच्यामुळे मी जाऊ शकणार नाही. मग मी ठरवलं की सुसाईड करायचं. मी तेव्हा 17-18 वर्षांची होते आणि टीन एजमध्ये असा विचार, असं एजचं काही बंधन नाही आहे असा विचारायला, पण टीन एजमध्ये जरा जास्तच असतो. मला आला विचार, मी सुसाईड नोटसुद्धा बनवली, ऑब्व्हियसली ब्रेलमध्ये. मी ब्रेलमध्ये लिहू शकते त्याच्यामुळे मी ब्रेल लिपी, माहिती असेल ना इकडे, हां, ब्रेल लिपीमध्ये मी लिहिलं रात्री आणि ठरवलंसुद्धा की सुसाईड करायची कशी. सगळ्यात सोपा उपाय होता नस कापून घेणे, बिकॉज बाकी याच्यात वाचायचा चान्स आहे, मग वाचल्यावर परत प्रॉब्लेम होईल म्हणून तोच एक ऑप्शन माझ्याकडे होता. मग तो पण मी ब्लेड वगैरे ठेवला जवळ हात कापून घ्यायसाठी. पण रात्री माझ्या मनात विचार आला की ठीक आहे, म्हणजे आत्ता आपण नाही जाऊ शकलो, पण आपण 17-18 वर्षाचे आहोत, 2012 पण ऑलिम्पिक आहे, 2016 पण ऑलिम्पिक आहे, आपण खेळू शकतो, मग आपण आता का मरावं. कुठून तरी एक आतून असं वाटलं मला आणि मी त्याच्यानंतर ती सुसाईड नोट रात्रीच फाडून टाकली आणि टफ माइंडेडली परत 2012 आणि 2016 प्रिपेअर व्हायला लागली. बघा, एका क्षणातच माणसाचं आयुष्य बदलतं. पॉसिबल आहे तेव्हा मी सुसाईड केली असती, पण कुठेतरी सेकंड थॉट मनात आलं म्हणून मी वाचले. ते कशामुळे, माझ्या गेममुळेच मला ते सगळं, ही सगळी प्रेरणा मिळाली, कारण माझा गेम, माझा खेळ माझ्यासोबत होता म्हणून मी आज इथे तुमच्यापुढे बसलेली आहे. तर हे सगळं याच्यामुळे होतं, कारण की मी एक आपल्या देशाला प्रतिनिधित्व करते. मी माझ्यासाठी नाही खेळत. कसं असतं, जेव्हा आम्ही आपल्यासाठी, जेव्हा आपण वैयक्तिक गेम आहे तेव्हा आपण सुरुवातीला आपल्यासाठी खेळतो, पण जेव्हा आम्ही देशाला पार्टिसिपेट करतो तेव्हा स्वतःसाठी खेळणं हे आम्ही केव्हाच मागे सोडून आलेलो असतो. आणि त्याच जबाबदारीमुळे मी कदाचित वाचले. बरोबर. कांचनकडे बघून एक गोष्ट आवर्जून जाणवते की आपण नेहमी परिस्थितीचा भाऊ करत असतो, पण परिस्थिती फार मॅटर करत नाही तर मनस्थिती जास्त मॅटर करते हे कांचनकडे बघून कळतं आणि तिचं यश आपल्याला तेच सांगते आज. कांचन, जवळजवळ तू किती देशांमध्ये फिरली आहेस? मी 12 फिरली आतापर्यंत. 12 इंटरनॅशनल खेळलेली आहे कंटिन्यू सध्या 2006. बरोबर. काय अनुभव राहिले तुझे? छान, म्हणजे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी कळाल्या, बऱ्याचशा अशाही गोष्टी कळाल्या. म्हणजे बाहेरच्या देशांमधनं, मी थोडं तुम्हाला कम्पेअर करून सांगते की बाहेरच्या देशामध्ये मी बघितलं तर सतत डिसिप्लिन दिसतं. आपल्या इथे मी बघते ती डिसिप्लिन कमी आहे, पण बाहेर जे टॅलेंट आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने टॅलेंट आपल्या भारतात आहे, पण ते समोर येत नाही. ही खूप मोठी, म्हणजे ही रियालिटी आहे. आपल्याकडे एवढं डायनामिझम आहे, एवढं टॅलेंट आहे, पण कुठेतरी आपण त्या टॅलेंटला, ते टॅलेंट आपल्या इथलं बाहेर निघत नाही. अदरवाईज आपण त्यांच्यापेक्षा
खूप पॉवरफुल आहोत हे खरंच तिकडे बाहेर गेल्यावर मला कळलं. म्हणजे मी एक असंच इथे बसून नाही सांगत आहे, हे मी अनुभवलं आहे. म्हणजे बरं, आपण तिथल्या गोष्टींचं अनुकरण करतो बऱ्याचशा गोष्टींचं, पण आपल्याकडेही अशा गोष्टी आहेत की ज्याचा तोड नाही आहे, पण जर का आपण त्याला व्यवस्थित प्रोजेक्ट केलं तर. बरोबर, खूप छान मुद्दा असा आहे कांचन, की इथे बरेच पॅरेंट्स आहेत बसलेले. तर तू जे म्हणतेस की ते टॅलेंट आहे पण तो स्कोप मिळत नाही, तर इथे पालकांची भूमिका किती महत्त्वाची असते? पालकांची भूमिका नक्कीच. आज मी इथे आहे, हे बघा, मी तर एक डिसेबल्ड पर्सन आहे, तरी माझ्या वडिलांनी, माझ्या आईने, मी एकत्रित कुटुंबात वाढलेली आहे. खूप विरोध होता सुरुवातीला या गोष्टींचा, पण माझं कुटुंब माझ्यासोबत होतं, मला जे करायचं होतं ते त्यांनी करू दिलं, त्यांनी थोपलं नाही. त्यामुळे माझी पॅरेंट्सला नेहमी रिक्वेस्ट असते की मी डॉक्टर, इंजिनियर किंवा बिझनेसमॅन, मला जे काही बनायचं होतं ते बनलो नाही, म्हणून तू बन, तर तो कधीच नाही बनणार, मूल कधीच नाही बनणार, आणि बनलं तरी त्याचं ते सॅटिस्फॅक्शन नसेल. मग प्लीज एक म्हणजे थोपवायला नको पॅरेंट्स. आणि आपल्याकडे जनरली हेच होतं की एखादा बिझनेसमॅन आहे, त्याचा मुलाला दुसरंच काहीतरी बनायचं असतं, पण नाही, त्याला ओढणार बिझनेसमध्ये जबरदस्तीने. हे त्या मुलाच्या, म्हणजे तो मुलगा करेलही, पण त्याच्या प्रोग्रेससाठी हे फार घातक आहे, कारण त्याला जे आवडतं कदाचित त्याच्यामध्ये तो आणखी जास्त डबल फोर्सनी प्रोग्रेस करेल. त्यामुळे पॅरेंट्सची भूमिका नक्कीच येते, कारण की आपल्या इथे असं झालेलं आहे की पॅरेंट्स आणि जे स्टुडंट्स आहेत, मुलं आहेत, त्यांच्यामधलं कम्युनिकेशन तुटलं आहे याच्यासाठी, कारण पेरेंट्स बोलत नाहीत आणि मुलंसुद्धा पेरेंट्सशी बोलत नाहीत. त्यामुळे पेरेंट्सला कळत नाही माझ्या मुलांना काय करायचं आहे, आणि मुलं घाबरतात मी कसं सांगू, बिकॉज पेरेंट्स रागवतील. ह्या कम्युनिकेशन गॅपमुळे खरं तर आपला भारताचा खूप लॉस होतो आहे, आणि ही गोष्ट खरंच मुलांना कितपत समजते मुलांनी पण समजून घ्यावी, पण पहिलं पाऊल पेरेंट्सनी टाकावं असं मला वाटतं. बरोबर, पण एक दुसरा प्रश्न, त्याचा उपप्रश्नच आहे जो पालकांच्या मनात आता असेल, की असं एक एखादं वेगळं क्षेत्र निवडताना त्यात यश मिळेल की नाही, ही सगळ्यात पहिली शंका मनामध्ये असते पालकांना. आणि दुसरं, अभ्यासावर त्याचा एक वेगळा परिणाम होतो का? म्हणजे तुझ्या बाबतीत नेमकं काय घडलं? नाही, कसं असतं, कुठलंही क्षेत्र घेतलं तरी तुम्ही त्याच्यात तर का करिअर करताय, तर तुम्हाला काय अश्युरिटी आहे कुठलंही क्षेत्र? आज तुम्ही डॉक्टर आहात, कशावरून तुमचा मुलगा, तुम्ही म्हणताय तर डॉक्टर बनेलच, तो एज्युकेशन घेईल, पण तो एक चांगला डॉक्टर बनेलच, याचं काही अश्युरिटी? आज अश्युरिटी कशाची आहे? बरोबर, म्हणजे तुम्ही 100, तुम्ही म्हणजे माझा ॲक्च्युली अप्रोच असा आहे की मी फक्त 99.99% ही गोष्ट सांगू शकते, 100% नाही, 100% आपण सांगू नाही शकत. त्यामुळे अश्युरिटी आणि त्याचा परिणाम, आम्ही जेव्हा टोर्नामेंट्सला जातो तेव्हा असं होतं की आम्ही, मी पण हे अनुभवलं आहे की आम्ही परिणाम जेव्हा बघतो की आता माझ्या कॉम्पिटिटर्स खूप स्ट्रॉंग आहेत, मग मी हरणार, मी त्याचा परिणाम बघते आणि मग नक्कीच मी त्या कॉम्पिटिशनला हरते. आपण जे काय करायचं आहे ते पहिले करून घ्या. पेपरला मुलांना एक्सपिरियन्स आला असेल की आपण पेपर असतो आणि आपण पेपरमध्ये किती मार्क्स मिळवू याच्या टेन्शनमध्ये पेपरमध्ये येणारं उत्तरसुद्धा लिहिलं जात नाही, नंतर पेपर झाल्यावर आठवतं. बरोबर, मग ही फॅक्ट आहे की आपण त्या वेळाकरता जर का परिणामांचं सोडून दिलं, म्हणजे करिअर कुठल्या फील्डमध्ये करायचं त्यामध्ये होईल की नाही त्यापेक्षा करू द्या, म्हणजे त्याच्यात सक्सेस मिळेल की नाही माहीत नाही, आणि मीच नाही मिळालं तरी ते नॉलेज कुठे वाया जात नाही. एरवी किती आपलं आयुष्य वाया जातं, किती आपलं 1/3 लाईफ आपण झोपेत घालवतो, त्याच्यामुळे ही भीती बाळगणं की याच्यात सक्सेस मिळेल की नाही, मला वाटतं हे चुकीचं आहे. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण तिथेच थांबवतो आणि आपण त्याच्यात पुढे जात नाही. अगदी खरं आहे कांचन. एक आणखी असा प्रश्न येतो आहे अनेकांच्या मनात, तो असू शकतो की एका सामान्य माणसाच्या तुलनेत डिसेबिलिटीचा जो उल्लेख होतो आहे, त्या आयुष्यामध्ये, डिसेबल लोकांच्या आयुष्यामध्ये काय आव्हानं असतात, काय अडचणी असतात? बीइंग अ डिसेबल्ड आहे म्हणजे कठीण आहे. मी सांगते तुम्हाला की आज मी स्पेशल काहीतरी केलं आहे म्हणून मला समाजात मान मिळतो आहे, बट एका ॲव्हरेज डिसेबल्डची भारतात आपल्या समाजामध्ये काय किंमत आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. ही फॅक्ट आहे, म्हणजे एका डिसेबल्ड पर्सनला आपल्या समाजाचा भागसुद्धा समजला जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्याने काहीतरी केलं आहे त्याला तुम्ही हे करता, बट माझी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट असते की डिसेबल्ड लोकंसुद्धा समाजाचा पार्ट आहेत,
तुम्ही त्यांना दया नका दाखवू, मदतीचा हात हवा असतो. आणि बीइंग अ डिसेबल्ड बरेचसे चॅलेंजेस येतात. इवन मी तर म्हणते की एखादी गोष्ट डिसेबल्ड व्यक्तीने केली आणि तीच गोष्ट सेम एबल व्यक्तीने केली तर एबल व्यक्तीच्या 10 times एफर्ट्स डिसेबल्ड व्यक्तीला लावावे लागतात आणि त्याच्यानंतर तो सक्सेस होतो. म्हणजे त्याचे एफर्ट्स जास्ती असतात. त्याच्यामुळे डिसेबिलिटीकडे जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समाजात नक्कीच बदलण्याची गरज आहे. कारण आज इथे मी आहे, माझ्यासारखे कितीतरी जणे येऊ शकतात, पण त्यांना सपोर्टची गरज आहे, फक्त मदतीची गरज आहे, फक्त सोसायटीचा ॲप्रोच चेंज करायची गरज आहे. डिसॅबिलिटी म्हणजे एक समाजाचा वीक पार्ट मानला जातो. तो आपल्या दृष्टिकोनातून आज डिसॅबिलिटी आमची ही फिजिकली दिसते, पण कितीतरी लोकांमध्ये काय काय कमी असतात, त्या धडधाकट माणसामध्ये कमी नसतात का, हा खरा प्रश्न आहे. वा वा, खरं तर मला तुझ्या पालकांना सॅल्यूट करावा असं वाटतो की इतक्या अडचणींचा सामना तू व्यक्तिशः करत असताना त्यांनी तुला कुठेच थांबवलं नाही. याला जोडूनच मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण कितीही पुढारलेला समाज आपण म्हणत असलो तरी माझ्याकडे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी येतात. एक मुख्य अडचण असते, मुलगा असेल घरात तर त्याला मोकळीक दिली जाते, पण मुलगी म्हणून मात्र असंख्य बंधनं लादली जातात. तर एक मुलगी म्हणून आणि जागतिक स्तरावर तुझे यश मिळवलं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मुलींसाठी काय बंधनं असतात, काय अडचणी असतात? नक्कीच मुलींसाठी बंधनं असतात, बरेचसे असतात, ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. माझा गेम स्विमिंग आहे. माझी सुरुवातच इथनं झाली की छोटे छोटे कपडे घालावे लागतात म्हणून नाही करायचो. आमचं स्विमिंग कॉस्ट्युम फार शॉर्ट असतं. इथनं सुरुवात होती, बट त्याला माझ्या फॅमिलीमध्येच काही लोकांनी विरोध केला आणि काही लोकांनी सपोर्टसुद्धा केलं. पण एक मुलगी म्हणून म्हणजे मला असं वाटतं की मुलींनीच या सगळ्या गोष्टींना सामोरं जायची गरज आहे. कारण की फॅमिली आणि समाज रोखतोच, पण मुलींना ती गोष्ट, कारण की आज मी पुढे आले, आज अशा बऱ्याचशा मुली पुढे येत आहेत की नाही आम्ही करू शकतो. आणि कसं आहे, लोकांना समाजाला कर्तृत्व करून दाखवल्याशिवाय ते तो चेंज कळत नाही, शब्दातून तो चेंज कळत नाही. त्यामुळे मुलींना माझी ही रिक्वेस्ट असते नेहमी की तुम्ही पुढे या, समाजाला करून दाखवा, त्याच्यानंतरच समाज बदलतो आणि समाजाने बदलायला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी खूप मोठे मोठे वक्ते बोलतात, त्यामुळे मी ते बोलणार नाही. फक्त मुलींना जे करायचं असतं त्यांनी ते करावं. नक्कीच समाजाचा ॲप्रोच आपोआप चेंज होईल. बरोबर, म्हणजे मुलींची मानसिकता बदलली की पालकांची बदलेल आणि मग समाजाची पण बदलेल. बरोबर, मगाशी उल्लेख आपण केला, जरा थोडंसं आता बाहेर जाऊ आपण, की जवळजवळ 11 इंटरनॅशनल गोल्ड मेडल तू मिळवलेले आहेत आणि 12 देशांमध्ये तू फिरलेली आहेस. तर या 11 गोल्ड मेडलपैकी तुझ्या खूप हृदयाच्या जवळ आहेत किंवा तुझ्या लाईफटाईम आपण ज्याला लक्षात ठेवू शकतो असे कुठल्या स्पर्धा तू इथे सांगू शकशील, त्या काही आठवणी तुला सांगता येतील? नक्कीच सतत मी खेळत राहिले, पण काही ज्या गोष्टी आहेत त्या कधीच विसरता येणार नाही. जेव्हा मी 2006 मगाशीच मी उल्लेख केला की मलेशियामध्ये पॅरा एशियन गेम होते, त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायला गेले. पहिला इव्हेंट खेळला, सगळ्यात चायनीज कॉम्पिटिटर्स होत्या माझ्यासोबत. मी त्याच्यामध्ये दुसरी आले त्या चायनीज कॉम्पिटिटर्ससोबत, सेकंड सिल्वर मेडल आलं मला. त्याच्यानंतर सगळे इव्हेंट झाले स्विमिंगचे, सगळेजण तसेच घाबरायचे, अरे एवढे कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांची हाईट इथे एवढी आहे आणि ते एवढे स्ट्रॉंग आहेत, आपण कसं करणार? म्हणजे इथेच असं म्हणतात की किसी की नानी मरी हो ऐसा फेस करके सब लोग जाते थे. आणि स्टार्टिंग ब्लॉकवर जायचे आणि बस तिथेच मॉरल डाऊन, हे सगळं खूप झालं सगळ्यांच्या बाबतीत. मी सुद्धा केलं एका इव्हेंटला, माझी जी चायनीज कॉम्पिटिटर होती तिला हात लावून पाहिलं आणि खरंच ती माझ्यापेक्षा दुपटीने होती. म्हणजे जशी मी होती तशी ती माझ्यापेक्षा जास्त होती. त्या एका इव्हेंटमधली मी पण हाय खाल्ली. सिल्वर मेडलनंतर मी पण एका इव्हेंटमध्ये हरले, पण त्याच्यानंतर फायनल डेला माझा फायनल इव्हेंट होता. भारताला एकही सुवर्ण मेडल नव्हतं, एकही गोल्ड मेडल नव्हतं. आणि वेन आय वॉज 15 ओनली, मी 15 वर्षांची होते, 10th एक्झाम ड्रॉप करून पळाले होते मी. रिअॅडमिशन घेऊन नंतर 10th एक्झाम दिलेली. आणि
म्हणजे सगळ्यांच्या अपेक्षा होत्या माझ्याकडनं की नाही आता तुला गोल्ड मेडल आणायचं आहे. देशाच्या अपेक्षांचं प्रेशर काय असतं ते पहिल्यांदा मी तेव्हा फील केलं. म्हणजे आता इथे असं झालं आहे की प्रेशर आणि टेन्शनमध्ये थोडासा फरक आहे. मी ते प्रेशर पॉझिटिव्हली घेतलं. मी जर का ते टेन्शनमध्ये कन्वर्ट होऊ दिलं असतं तर मी हरले असते. पण मी ते प्रेशर देशांच्या अपेक्षांचं पॉझिटिव्हली घेतलं. तो इव्हेंट मी एवढा फास्ट मारला की तिथे जेव्हा फिनिश केलं तेव्हा माझ्यात स्विमिंग पूलमधनं बाहेर यायची सुद्धा हिंमत नव्हती. माझ्या तळपायांमध्ये आग लागल्यासारखी फिलिंग येत होती. मला दोन हातांनी दोघांनी उचलून बाहेर काढलं होतं. मी एवढी थकले होते. देन मला कळलं की मला सुवर्णपदक आलं आहे त्या इव्हेंटमध्ये. म्हणजे मी आमच्यासाठी करो या मरोची कंडिशन खरंच असते हे नुसतं सांगायला नसतं. खरंच तशी असते. तसं आम्हाला करावं लागतं. आणि ते सुवर्णपदक जेव्हा मी भारताला दिलं तेव्हा मला ते एक फुलफिलनेसची फिलिंग आली की नाही मी माझ्या देशाच्या अपेक्षांवर खरी ठरले. ह्याच्यानंतरचं जे हे सुवर्णपदक 2017 याच्यामध्ये असं झालं होतं की मेक्सिको इज अ हाय अल्टिट्यूड कंट्री. आपण तिकडे गेलो की आपल्याला ब्रीदिंगला थोडा त्रास होतो. 12 डिफरन्स आहे तिकडे. आम्ही आपल्या बॉडीचा एक क्लॉक असतो. आपला जसा घड्याळाचा क्लॉक असतो तसं आपल्या बॉडीचा पण एक क्लॉक असतो. आपण आपली बॉडी त्याच्यावर चालते. आपल्याला रात्रीच बाय डिफॉल्ट झोप येणार. तसं आमचं तिकडे झालं. तिकडे आम्हाला दिवसाला झोप यायची कारण आपली रात्र असायची आणि आमच्या कॉम्पिटिशन्स दिवसा. आता तुम्ही जे काम करताय तुम्हाला जर का म्हणलं की रात्री जाऊन स्विमिंग कर 2 तर कसं वाटेल. तसं मला वाटायचं की रात्री 2 जाऊन स्विमिंग कसं करणार. आपल्याला खूप झोप येते त्यावेळी. मग ती सायकल ब्रेक करायसाठी मी दुपारी 1-1, 2-2 उतरायची पाण्यात म्हणजे इथल्या रात्री. बिकॉज माझ्या इव्हेंटच्या आधी मला ती सायकल ब्रेक करणं होतं. मला इतकं त्रास व्हायचा. मला ब्रीद नाही घेता यायची. मला वॉमिटिंग्स व्हायच्या कारण की ऑक्सिजनची कमी व्हायची. खूप त्रास व्हायचा. पण मी ती सायकल तोडायला म्हणजे समर्थ ठरले. माझा इव्हेंट हा 7 होता. मला 4-5 पुरेसे ठरले त्याच्यासाठी. आणि सकाळीच माझा तो इव्हेंट होता. मी तो इव्हेंट एवढा फोर्सनी मारला की तिथे गेल्यावर मला ब्रीद नाही घेता आले. मी वॉमिटिंग्स केल्या. माझ्या कोचचं म्हणणं होतं की तुझा चेहरा पूर्ण पांढरा पडला आहे. मी जेव्हा फिनिश केलं तिथे बोलता येत नाही. आणि मी त्यांना कसं तरी विचारायचा प्रयत्न केला की सर क्या हुआ. सर म्हणे तू पहिले नॉर्मल तर हो. मग मी नॉर्मल झाले. त्यानंतर त्यांनी मला मी जेव्हा बाहेर निघाली त्यांनी मला छातीशी कवटाळलं आणि बोलले की बेटा तू आपल्या देशाला सुवर्णपदक दिलं आहेस. आणि माझे कोचसुद्धा इतके इमोशनल झाले होते की त्यांनी मला म्हटलं म्हणे कंचन मी तुझा चेहरा पाहिला. तुझा चेहरा पांढरा पडला होता. तू सतत वॉमिटिंग करत आहेस. तुला ऑक्सिजनची कमी असतानासुद्धा तू काहीही कारण न देता आज इव्हेंट मारला. तुला हे माहिती होतं का. म्हटलं सर मी सगळं रीड आउट करत असते कॉम्पिटिशनला जाण्यापूर्वी. मला हे माहिती होतं. आय नेव इट की इथे असा असा त्रास होतो. पण ते मला तिथे त्यांनी कॉम्पिटिशन नंतर सांगितलं. त्यांना वाटलं की सांगितलं तर ही घाबरेल. मग त्यांना हा शॉक बसला की हिला हे पहिलेच माहीत होतं तरीही खचली नाही. कारण की एवढी सगळी वर्षभराची मेहनत आणि तिथे जाऊन या छोट्याशा कारणामुळे मी खचणार. म्हणजे मग आमची काय लायकी आहे तिकडे जाऊन जर का आम्ही भारताला रिप्रेझेंट करतो आहे. आणि ते म्हणजे ह्या सगळ्या मुमेंट्स ज्या आहेत ह्या मी विसरू नाही शकत. कधीच नाही विसरू शकत. कारण की अशा कंडिशन्समधनं जाऊन आपल्या देशाला जे आपल्या देशाचा जेव्हा फ्लॅग उंचावतो आणि आपलं जे नॅशनल अँथम वाजतं त्याच्यापेक्षा जास्ती मोठा आनंद आम्हाला काहीच नसतो. बरोबर. तर तुझ्या बोलण्यात उल्लेख झाला म्हणून त्याला जोडूनच विचारतो की आत्ता जे तू मेडल मिळवते 11 गोल्ड मेडल इंटरनॅशनल लेवलला आणि 124 नॅशनल लेवलला गोल्ड मेडल मिळवले हे आम्हाला इथे छान वाटतं ऐकायला. पण हे मिळवण्यासाठी जी प्रॅक्टिस करावी लागते ती किती तासांची असते. कशा पद्धतीनं तू ते प्रॅक्टिस करतेस. माझा शेड्यूल सकाळी 5 सुरू होतो. माझी सकाळी 3 प्रॅक्टिस असते. संध्याकाळी 3 त्याच्यामध्ये जे काही फिटनेस असेल ते. आणि सकाळी संध्याकाळी जेव्हा स्विमिंग असतं त्याच्यानंतर मध्ये माझं ऑफिस असतं. ते ऑफिस आणि मग त्यानंतर मी रात्री घरी म्हणजे घरी यायला मला मी सकाळी 5 बाहेर निघाले की छोटे मोठे ऑफिसची तयारी आणि प्रॅक्टिसला जाण्याची तयारी हे सोडलं तर मी रात्री 11 घरी येते. माझा डेलीचा शेड्यूल हा असतो. अच्छा. आणि आहारावर काही बंधनं असतात. नक्कीच नक्कीच आहारावरती बंधनं असतात. आम्हाला डाएट फॉलो करावा लागतो. हां तर कारण की आम्हाला फिजिकली फिट राहणं खूप खूप गरजेचं असतं. कारण की फिजिकली आमचा गेम फिजिकल स्ट्रेंथवर आहे.
आणि त्याच्यामुळे आम्हाला ते डाएट फॉलो करणं पण खूप गरजेचं राहतं. मेंटल बॅलन्स आम्हाला खूप गरजेचं राहतं, कारण मेंटली पण आम्ही कितीही वर्कआउट केलं फिजिकली, पण त्याच्यानंतर मेंटली जर का आम्ही ढासळलो तर आमचं सगळ्या इव्हेंटचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मेंटली, इमोशनली, फिजिकली सगळ्याच बाबतीत आम्हाला तिथे फोकस राहावं लागतं. बरोबर. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझ्या घरच्यांचं खूप मोठं योगदान आहे, तुझ्या कोचचं आहे, तुझ्या नवऱ्याचं आहे, विशेषतः विनोदचं. बरोबर आहे ना? नक्कीच. हां. आणि मला आठवतं की एक असा काळ होता 2-3 वर्षांचा की ज्या पिरियडमध्ये तू प्रचंड स्ट्रगल करत होती. तसं पाहिलं तर तुझं आयुष्यच पूर्ण स्ट्रगलचं आहे, आव्हानच आव्हानं आहेत संपूर्ण आयुष्यामध्ये. पण या सगळ्या तुझ्या त्या प्रवासामध्ये समर्पण प्रतिष्ठानशी काय नेमकं नातं आहे ते आम्हा सगळ्यांना इथे जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मी आज इथे एक इंटरनॅशनल स्विमर म्हणून नावारूपाला आलेली आहे, पण मला कुठेतरी असं वाटतं की मला आपल्या देशाने जे काय दिलं आहे त्याच्यासाठी, किंवा मी एका अशा पदावर आहे की जिथे मीसुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागते, आणि समर्पण प्रतिष्ठान हे माझ्या खूप जवळचं आहे, म्हणजे माझं माहेर असल्यासारखंच आहे. कारण की ज्या पिरियडमध्ये मला खरी मानसिक मेंटली मी खूप डिस्टर्ब असायचे, तेव्हा या समर्पणने मला खूप साथ दिली. आणि त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की समर्पणच्या सोबत राहायचं नेहमी, आणि समाजाचं मी काहीतरी देणं लागते. म्हणजे मला वाटतं की प्रत्येक जण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. आपण गव्हर्नमेंटला ब्लेम करतो की गव्हर्नमेंट हे नाही करत, ते नाही करत, पण आपण काय करतो. मी फॉरेनमध्ये जाते, तिथे प्रत्येक जणाला आपल्या जबाबदारीची जाणीव असते. मग आपल्या इथे का नसावी? आपण समाजापासून एवढं कटतो, एवढं आयसोलेटेड होऊन जातो, एवढं नॅरो माइंडेड होऊन जातो की आपल्याला समाजात काय होतं याचं भानच नसतं. त्यामुळे समर्पण प्रतिष्ठानविषयी मी याच्यासाठी बोलते आहे, कारण की मी पाहिलं आहे अमोल दादाला, मी पाहिलं आहे रात्री जागताना, रात्रभर स्वतःची काहीही तमा न बाळगताना तो सतत झटत असतो ज्या महिलांवर अत्याचार होतो त्या महिलांसाठी. आणि माझं म्हणजे ह्या स्टेजवरनं मला तुम्हा सगळ्यांना तेच आव्हान आहे की आज जर का त्या समर्पण प्रतिष्ठानचं, माहेरचं जर का आज स्वतःची जागा झाली, तर आज 50 बायका असतात. आणि म्हणजे तो आकडा वाढू नये, अत्याचारित महिलांचा आकडा वाढू नये, पण दुर्दैवाने तो वाढतो आहे. आणि तो वाढणारा आकडा आहे त्या महिलांना आश्रय देण्याचं काम माहेर करते आहे. तर आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी, आपली ही जबाबदारी आहे की आपण अहो किती पैसे खर्च करतो हॉटेलिंग हे सगळ्या ह्याच्यावर, म्हणजे आपल्या आपण कराव्यात, सगळ्या गोष्टी कराव्यात, पण आपण थोडंसं आपल्या आपल्या रुटीनमधलं काहीतरी या समाजाला दिलं तर आपलं काहीच जात नाही. देऊन बघितलं तर खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं हे मी स्वतः फील केलेलं आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट असते की पुढे या, आणि अशा संस्थांना खरंच गरज आहे. आणि मी पर्सनली म्हणून याच्याशी जुळले, कारण की माझं पर्सनल नातं आहे, खूप वर्षांचं नातं आहे समर्पणसोबत. समर्पणनी मला खूप साथ दिलेली आहे. बरोबर. तुझं पुढचं उद्दिष्ट काय आहे? आम्हा सगळ्यांना खूप आवडेल तुझी स्वप्न आणि तुझी उद्दिष्ट जाणून घेण्यासाठी. मी सध्या नुकत्याच एक जुलैमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी प्रिपेअर करते, ज्याच्यामध्ये मी 2 वर्षापूर्वी गोल्ड मेडलिस्ट होते. आणि 2020 जे ऑलिम्पिक आहे टोकियोला होणारं, ते माझं मेन टार्गेट आहे. कारण की मी 2008 मी जाऊ नाही शकले, 2012 मी सिलेक्ट होऊन सेम प्रॉब्लेम माझ्यासोबत आला, 2014-16 मी 2 वर्ष टोटली कट झाले होते स्विमिंगपासनं, कारण की मी फार डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि देन मी 2016 परत कमबॅक केलं, 2017 गोल्ड मेडलिस्ट होते वर्ल्ड चॅम्पियनशिपची, आणि नक्कीच आता 2020 मी भारताला सुवर्णपदक देईल अशी मी स्वतःकडनं अपेक्षा करते. आमचे खूप शुभेच्छा आहेत तुला. एक फक्त सुचला म्हणून शेवटचा प्रश्न मी विचारतो की स्पोर्ट्सचं म्हणजे खेळांचं किंवा व्यायामाचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान असतं, काय देतात या गोष्टी? स्पोर्ट्स नक्कीच, स्पोर्ट्सला काही वय नाही आहे, त्यामुळे इथे 60 वर्षाचेसुद्धा जर का कोणी गृहस्थ असतील किंवा कोणी गृहिणी असतील तर तेसुद्धा स्पोर्ट्स करू शकतात.
एक दीड वर्षाचं दोन वर्षाचं मूलसुद्धा पाण्यात टाकून त्याला स्विमिंग शिकवता येतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला फिजिकली फिट बनवतात. त्यामुळे माझी प्रत्येकाला हीच रिक्वेस्ट आहे की खेळा, म्हणजे जे तुम्हाला पॉसिबल आहे, स्विमिंग करा, धावा, चाला, काही करा, बट फिजिकली ॲक्टिव्ह राहा. कारण की स्पोर्ट्स आपल्याला आतून बाहेरून सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह बनवतं. बेसिक बेसिक जे ॲक्टिवनेस आहे किंवा जे बेसिक जे पॉझिटिव्हिटी आहे ते स्पोर्ट्स देतं. बाकी करिअर म्हणून निवडायचा जो भाग आहे तो तर फार नंतरचा आहे, बट बेसिक गोष्टींमधून म्हणजे आपण स्पोर्ट्स मधून आपल्याला बरीचशी हेल्प मिळू शकते. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इथे शांतपणे ऐकून घेतलं. जय हिंद, जय हिंद की सेना.